चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। नमस्कार, सीएल न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सीएल न्यूजच्या दर्शकांसाठी एक वेगवेगळा विषय घेऊन आलेलो आहे। तो विषय कोणता आहे तर शेअर मार्केट। शेअर मार्केट विषयी लोकांच्या मनात बरेचसे गैरसमज आहेत की शेअर मार्केट हा एक सट्टा बाजार आहे। स्वामी ट्रेडिंगच्या माध्यमातून शेअर मार्केट ही संकल्पना काय आहे हे आपण समजून घेणार आहोत। त्याचे संचालक संस्थापक संतोष गवाळे हे जे सर आहेत त्यांच्याकडून आपण ही संकल्पना समजून घेणार आहोत। तत्पूर्वी ते संतोष गवाळे यांचा परिचय सांगायचा झाला ते तर ते मूळचे इब्राहिमपूरचे आहे, चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर गावचे आहे। गेले अनेक वर्ष ते या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत होते। ते करत करत त्याने शेअर मार्केटचं ज्ञान मिळवलेलं आहे आणि ते ज्ञान ग्रामीण भागातील मुलांना देण्यासाठी काहीतरी वेगळा इन्कम सोर्स त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची नेहमी कल्पना राहिलेली आहे। तर आपण काय सांगणार आहे सर्वांचं स्वामी ट्रेडिंग मार्फत मी हार्दिक स्वागत करतो। सीएल न्यूजच्या सर्व पत्रकारांचं देखील हार्दिक स्वागत। आज माझ्या ट्रेडिंग सेंटरमध्ये स्टडी सेंटरमध्ये आमच्या सीएल न्यूजचे पत्रकार आदरणीय संपत पाटील सर आलेले आहेत, त्याचप्रमाणे आमचे मित्र चेतन शेरेगार यांची सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो। तर माझी आता ओळख करून संपत पाटील सरांनी दिलेली आहे, त्याचप्रमाणे मी माझी ओळख करून देतो। मी प्राथमिक शिक्षक म्हणून 24 वर्ष कार्यरत होतो। या क्षेत्रात झोकून देऊन काम करण्यासाठी मी आता माझ्या सेवेतून मुक्त झालेलो आहे आणि आताच सांगितल्याप्रमाणे गेले 2 वर्ष मी चंदगडमध्ये स्वामी ट्रेडिंग शेअर मार्केट टेक्निकल स्टडी या सेंटरची स्थापना केलेली आहे आणि ग्रामीण भागातील लोकांना शेअर मार्केटचं ज्ञान देण्यासाठी मी झटतो आहे आणि झटत आहे। या चंदगडमध्ये जवळजवळ माझ्या 19-15 बॅचेस याच्या झालेल्या आहेत, पण मी पहिल्यांदाच सर्वांना सांगू इच्छितो की आमच्या ट्रेडिंग सेंटरमधनं दिले जाणारं ज्ञान हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे। वी डज नॉट रिकमेंड एनी बाय ऑर सेल, कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल आम्ही सांगत नाही। तर आपल्या फक्त शैक्षणिक तुमच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी आपण या माध्यमातून कार्यरत आहोत। आताच बोलल्याप्रमाणे की शेअर मार्केटकडे एक सट्टा बाजार जुगार या दृष्टिकोनातूनच बघितलं जातं। ग्रामीण भागातील विशेषतः मराठी लोकांची मानसिकता याच्याकडे बघण्याची हा एक जुगार आहे, हा एक सट्टा बाजार आहे। याच्यामध्ये जर आपण पैसे इन्व्हेस्ट केले किंवा त्याच्यामध्ये आपण जर ट्रेडिंग केलं तर आपल्याला खूप लॉसेस होतात, आपण लॉस होतो अशीच एक धारणा आहे। पण एखाद्या गोष्टीचं जर आपल्याला पूर्णपणे ज्ञान नसेल तर आपण याच्यामध्ये अजिबात यशस्वी होत नाही। म्हणजे अपुऱ्या ज्ञानावर अपुऱ्या माहितीवर जर आपण याच्यामध्ये काम केलं तर आपण नक्कीच त्याच्यातून पैसा गमावतो। पण इतर दोनच व्यक्ती आहेत या शेअर मार्केटमध्ये, एक पैसा गमावणारा आणि एक पैसा कमावणारा, आणि जे ज्ञान घेऊन इतर या मार्केटमध्ये येतात तीच लोक या मार्केटमध्ये पैसा मिळवतात आणि अपुऱ्या ज्ञानावरती आलेल्या लोकांना याच्यामध्ये भरपूर लॉसेस होतात। आपण स्वामी ट्रेडिंगच्या माध्यमातून चंद्रामध्ये 3 महिने हे बॅचेस सुरू आहेत आणि किती बॅचेस आतापर्यंत झाले, साधारणतः किती विद्यार्थी तुमच्याकडून शिकून गेलेले आहेत, काय सांगायला? तर स्वामी ट्रेडिंगच्या माध्यमातून आमच्या या ट्रेडिंग सेंटरवरती जवळजवळ आपण शेअर मार्केटचं ज्ञान देण्याच्या एकूण जवळजवळ 15 बॅचेस घेतलेले आहेत, त्याच्यातल्या 14 ऑफलाईन झालेले आहेत आणि एक बॅच आम्ही ऑनलाईन घेतलेली आहे। म्हणजे जे लोक तिथे येऊ शकत नाही त्या लोकांसाठी आपण ऑनलाईनचं ज्ञान दिलेलं आहे। एकूण जवळजवळ 200 विद्यार्थी माझ्याकडून शिकून गेलेले आहेत आणि घर बसल्या, त्याच्यात महिलांचा पण खूप प्रमाण महिलांचं मोठं आहे आणि महिलांसाठी तर हा एक अत्यंत घरात बसून अगदी जर समजून घेतलं तर चांगले पैसे मिळवून देणारा हा एक उद्योग आहे, एक बिझनेस आहे। या शेअर मार्केटकडे आपली एक बघण्याची धारणा अशी झाली पाहिजे की हा एक बिझनेस आहे आणि तो बिझनेस मी करतोय। कुठल्याही क्षेत्रात काम करताना रस्त्यावरती चालताना सुद्धा मनुष्याला रिस्क असतो, कुणीतरी येऊन मला उडवून जाऊ शकतं अशी भीती असते। म्हणजे रिस्क नाही अशी कुठलंही ठिकाण जगामध्ये नाही आणि जो आयुष्यात जो रिस्क घेतो, रिस्क कशी घ्यायची, जर वॉरेन बफेट असं म्हणतात की रिस्क कम फ्रॉम नॉट नोईंग व्हॉट यू आर डुईंग, म्हणजे काय तर तुम्हाला माहिती नाही आहे की मी काय करतोय, म्हणजे रिस्क याचा अर्थ असा आहे की मी जी गोष्ट करतो आहे त्याबद्दलच मला ज्ञान नसले म्हणजे रिस्क। तर मग जर मला एखादा ट्रक चालवायचा आहे, एखादी 4-व्हीलर चालवायची आहे आणि 4-व्हीलर चालवायचं माझ्याकडे तुटकं ज्ञान आहे तर मला तिथं भरपूर रिस्क आहे, याचा अर्थ ती मला चालवता येणार नाही। मी चालवत असेल अपुऱ्या ज्ञानावर अपघात होतील किंवा मी दुसऱ्याला कोणाला तरी म्हणजे अपघातात टाकत आहे किंवा
त्याला म्हणजे अडचणी जाणार नाही. म्हणजे अशा गोष्टींबद्दल आपण अपुऱ्या ज्ञानावरती जर आपण काम करायला गेलो तर आपण नक्कीच अडचणीत येऊ. म्हणून याचं जर काम करायचं असेल, याच्याकडे बिझनेस म्हणून जर बघायचं असेल, तर त्याच्याबद्दल आपल्याकडे संपूर्णपणे ज्ञान असणं गरजेचं आहे. ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे शेअर मार्केटचे नॉलेज घेण्यानंतर आपण जे ट्रेडिंग सुरू करतो ही संपूर्ण प्रक्रिया इंग्लिश मध्ये असते. ही इंग्लिश मध्ये प्रक्रिया असताना ग्रामीण भागामध्ये विषय असा आहे की इंग्लिश विषयी लोकांच्या मनामध्ये भीती आहे. मग ही भीती दूर करायची असेल किंवा लर्निंग कसा करावा आणि ही संपूर्ण शेअर मार्केटची प्रक्रिया कशी चालते काय सांगा. या शेअर मार्केटमध्ये चालणाऱ्या प्रक्रियेबद्दल जर बोलायचं झालं तर या आमच्या कोर्समध्ये आम्ही असा प्रयत्न करतो की हे सगळे शब्द जरी इंग्रजीमध्ये असले किंवा ही प्रक्रिया इंग्रजीमध्ये असली तरी पूर्णपणे मराठीमध्ये आम्ही ते सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आमच्याकडं मी मुद्दाम प्रायोगिक तत्वावर माझ्याकडं 7वीचे 2 विद्यार्थी त्यांनी पण हे शिक्षण घेतलेलं आहे. 7वीच्या 2 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आज ते ट्रेडिंग सुद्धा करतायत विद्यार्थी. मुळामध्ये जे विद्यार्थी आहेत किंवा 11वी 12वीचे विद्यार्थी असतील तर मोबाईलवर ते सतत बिझी असतात. मोबाईलवर व्हायलन्स हिंसाचार अनेक गोष्टी इतर गोष्टी बघत असतात. फेसबुक किमती वेळ जो आहे तो वाया घालत असतात. पण माझ्या असं लक्षात आलेलं आहे की हा कोर्स केल्यानंतर किंवा याचं ज्ञान घेतल्यानंतर विद्यार्थी काही ना काहीतरी नवीन नवीन शोधण्याचा प्रयत्न करतो. आज ही कंपनी कुठं आहे, या कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे, या कंपनीचं प्रोडक्शन काय आहे, मग त्याचा त्याच्यावर शेअर प्राईसवर काय परिणाम होतो आहे, अशा गोष्टी तो शोधत राहतो आणि त्याला पैसे मिळतात. आता आपण आपली जी आत्ताची जी पिढी आहे जी 40-50-60 वर्षाची पिढी आहे अजूनही या मार्केटकडे एक नकारात्मक भावनेने बघते. परंतु आत्ताचा जो तरुण आहे त्याला याबद्दल कळलेला आहे. विशेषतः कोरोना नंतर बरेचसे ट्रेडर तयार झाले. युट्यूबवर कोरोनाच्या काळामध्ये लोक बरीचशी घरामध्ये होती आणि युट्यूबच्या माध्यमातून ती शिकली. त्याच्यात ते बरेचसे यशस्वी पण झाले पण बऱ्याच लोकांनी पैसा त्याच्यामध्ये घालवला आणि त्याचं ज्ञान परिपूर्ण नसल्यामुळे घालवला. पण आत्ताचे जे तरुण आहेत ते या मार्केटमध्ये सजग आहेत. गुजराती मारवाडी लोकांची मुलं इयत्ता 7वीपासून या 8वी 9वीपासूनच या मार्केटमध्ये येतात, त्याचं ज्ञान मिळवतात, त्याच्यामुळे ती मुलं पुढं आहेत. म्हणून गुजराती मारवाडी लोक आज देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेले आहेत. कारण त्यांच्याकडे भांडवल येण्याचं हे ठिकाण जे आहे ते हे शेअर मार्केट आहे. कारण त्याच्याबद्दल त्यांना पूर्णपणे ज्ञान आहे. त्याचप्रमाणे आता तुम्ही मला विचारलात की माझ्याकडं इयत्ता 7वीचे विद्यार्थी जसे शिकले तसे मी मुद्दाम काही शेतकऱ्यांना पण हे शिकवण्याचा प्रयत्न केला तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे इथं काम करतात. याच्यातले काही शब्द जर एकदा तोंड ओळखीचे झाले तर याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी नाही येईल म्हणून तुमची अडचण होत नाही. त्याच्यामुळं आणि आमचा प्रयत्न असा आहे की हे सर्व ज्ञान आपल्याला मराठी भाषेमधून आम्ही आमच्या स्टुडंटना विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. शेअर मार्केटमध्ये फक्त शेअर मार्केट हा एकच प्रकार आहे की आणखी त्याच्यामध्ये काही प्रकार येतात याविषयी काय सांगा. मार्केट म्हणजे फक्त एखाद्या कंपनीचे शेअर्स बाय करणं किंवा खरेदी करणं आणि सेल करणं एवढ्या पुरतंच आपलं शेअर मार्केट मर्यादित नाही आहे. तर या शेअर मार्केटमध्ये एकूण 5 सेगमेंटमध्ये काम केलं जातं, एकूण 5 प्रकारात काम केलं जातं. पहिला प्रकार म्हणजे जिथं मी आता जो बोललो की वेगवेगळ्या प्रकारचे शेअर्स कंपन्यांचे बाय करणं सेल करणं तो एक असेल. दुसरा प्रकार म्हणला तर मी आमच्या सेंटरवर मुद्दाम विद्यार्थ्यांना तो शिकवतो तो म्हणजे कम्युनिटीचं सेगमेंट. कम्युनिटी नावाचा एक प्रकार इथं आहे. कम्युनिटी म्हणजे जिथं वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स नाही मिळणार तर तुम्हाला सोनं चांदी नॅचरल गॅस क्रूड ऑइल निकेल या गोष्टींचं बाईंग आणि सेलिंग होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे मार्केट आहे कम्युनिटी मार्केट हे 9 वाजल्यापासून रात्री 11:30 वाजेपर्यंत सुरू असतं. म्हणजे तुम्ही अगदी 6 नंतर संध्याकाळी सुद्धा त्या मार्केटमध्ये काम करू शकता. आणि तिथं काम करताना बिगनर लोकांनी कुठल्या प्रकारे काम करायचं हे पण आम्ही आमच्या माध्यमातून शिकवतो की जेणेकरून तिथं रिस्क कमी असेल आणि प्रॉफिट पण थोडासा मिळेल. पण हळूहळू त्याची सवय झाल्यानंतर तुम्ही त्या कमोडिटी मार्केटमध्ये म्हणजे आम्ही त्याचा प्लॅन देतो की कमोडिटी मार्केटमध्ये तुम्ही कसं काम केलं पाहिजे. इक्विटी मार्केट तर आता असं म्हटलं जातं की इंडिया इज इन अ व्हेरी स्वीट स्पॉट. म्हणजे असं म्हटलं जातं की भारत देश आता शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातून जगामध्ये 5व्या क्रमांकावर आलेला आहे. आणि फक्त 100% लोकसंख्येपैकी फक्त 2% लोकसंख्या आपली काम करते आहे. म्हणजे 2% साधारण 2 कोटीच लोक काम करत आहेत. 2 कोटीच लोक काम करून आपल्या शेअर मार्केटला त्यांनी 5व्या क्रमांकावर आणलेला आहे. आणि जर त्याच्यात 10% सरकारचा किंवा इतर लोकांचा प्रयत्न आहे की आपली लोकसंख्या कमीत कमी 10% आहे. ज्या ज्या देशाचा शेअर बाजार मजबूत असतो
त्या देशाची अर्थव्यवस्था सुद्धा मजबूत होते. अमेरिकेमध्ये 30% लोक या शेअर मार्केटमध्ये काम करतात, चीनमध्ये 10% लोक काम करतात आणि आपल्या देशात फक्त 2% लोक काम करतात. तरी सुद्धा आपली भारताचा शेअर मार्केट 5व्या क्रमांकावर आहे. आपल्या पुढे फक्त 1 नंबरवरती अमेरिका आहे, 2 नंबरला चायना आहे, 3 नंबरला जपान आहे आणि 4 नंबरला हाँगकाँग आहे आणि आपण 5व्या क्रमांकावर आहोत. गेल्या महिन्यामध्ये आपण युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडला मागे टाकलं, त्याच्या जुलै महिन्यामध्ये आपण फ्रान्सला मागे टाकलं, म्हणजे आपली अर्थव्यवस्था ही जबरदस्त होत आहे. परवा दिवशी अमेरिकेचा शेअर बाजार पूर्ण खाली पडला, 1000 पॉईंट्सना खाली पडला, तरी सुद्धा आपल्या शेअर बाजारात काहीही गडबड झाली नाही. याचा अर्थ पूर्वी आपण अमेरिकेच्या बाजारावर अवलंबून असावं असत होतो, पण आता तसं नाही आहे. आपला शेअर बाजार हा स्वतंत्रपणे उभा आहे. इथं खूप कामाच्या संधी आहेत. प्रत्येकाला आता आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक तरुणाला नोकरी मिळेल ही शक्यता, सत्यात सरकारी नोकरी मिळेल ही शक्यता आता पूर्णपणे कमी झालेली आहे. तर एक व्यवसाय म्हणून आणि मराठी तरुणांनी तर व्यवसाय म्हणून याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. कुठला तरी व्यवसाय करावाच, त्याच्यासोबत याचं सुद्धा आपल्याकडे ज्ञान असावं आणि एक सेकंडरी इन्कम सोर्स म्हणून आपण याच्याकडे बघावं आणि हळूहळू तुमच्या लक्षात येईल की हा तुमचा प्रायमरी इन्कम सोर्स सुद्धा होऊ शकतो. त्याच्यावर जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं, त्याच्यातला अनुभव घेतला, शेअर मार्केटला तुम्ही समजावून घेतला आणि याच्यामध्ये येईल असं आहे की एक छोटासा एक महिन्या 2 महिन्याचा कोर्स केला आणि तुम्ही लगेच 3 महिन्यापासून जर अपेक्षा केला तर ही अपेक्षा वास्तव होणार नाही. तर त्याचा तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल, हळूहळू अनुभवातून तुम्हाला तयार व्हावं लागेल, कारण अनुभव हाच माणसाचा शिक्षक आहे आणि त्याच्यातून आपल्याला तयार व्हावं लागेल. कम्युनिटी मार्केट, कमोडिटी मार्केट हा जो एक शेअर मार्केटचा प्रकार आहे, याच्या व्यतिरिक्त सर अजून कोणत्या कोणत्या प्रकारामध्ये आपण काम करू शकतो? काय सांगा? सांगितल्याप्रमाणे मी शेअर मार्केट असेल म्हणजे इक्विटी मार्केट किंवा वेगवेगळ्या कंपन्यांचे आपण जे शेअर्स घेतो त्याच्या व्यतिरिक्त कमोडिटी बाजार हा एक आपला भाग आहे, तिथं सुद्धा आपण काम करू शकतो. त्याचप्रमाणे करन्सी मार्केट, जगातला सर्वात मोठा मार्केट जो आहे त्याला फॉरेक्स मार्केट किंवा करन्सी मार्केट म्हटलं जातं, पण इंडियन करन्सी मार्केट ह्याच्यामध्ये मुवमेंट कमी असते त्याच्यामुळे आपण तिथं काम करत नाही आहोत, पण ते आपण या त्याच्यातलं थोडस ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. पण जगाच्या दृष्टीनं आता तर क्रिप्टो करन्सी नावाचा जो प्रकार आहे तो खूप मोठा आहे, त्याच्यामुळे इंडियन करन्सी मार्केट इज व्हेरी स्लोली चालतं. त्याचप्रमाणे दुसरा लोकांचा आवडीचा प्रकार म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन मार्केट. तर त्याच्यातलं फ्युचर मार्केट आणि ऑप्शन मार्केट ही दोन वेगळी मार्केट्स आहेत आणि ते डेरिव्हेटिव्ह आहेत इक्विटी मार्केटच्या. म्हणजे इक्विटी मार्केटमध्ये काही कंपन्या फ्युचर अँड ऑप्शन मार्केटमध्ये आहेत आणि नवीन लोकांना आवडण्याचं ठिकाण म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन. परंतु माझा सल्ला असा राहील की तुम्ही जर बिगनर असाल तर तुम्ही फ्युचर मार्केटमध्ये काम करू शकता इक्विटीमध्ये कमोडिटीमध्ये, पण तुम्ही जर बिगनर असाल तर ऑप्शन मार्केटमध्ये तुम्ही तिकडं थोडंसं लवकर जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण तिथं चालण्याची जे मार्केट चालण्याची पद्धत आहे ती वेगळ्या प्रकारची आहे, तिथं स्टडी वेगळा करावा लागतो. आमच्या ट्रेनिंग सेंटरवर 2 प्रकारचे कोर्स आहेत, 2 प्रकारचे आपण घेतो. एक बेसिक पासून पूर्ण शेअर मार्केटच्या बेसिक पासून ते आपण त्याच्यामध्ये इक्विटी मार्केट बद्दल ज्ञान देतो, कमोडिटी बद्दल ज्ञान देतो, नंतर करन्सी बद्दल ज्ञान देतो, इंडियन करन्सी बद्दल आणि फ्युचर अँड ऑप्शन मार्केटबद्दल. पण पहिल्या भागामध्ये तुम्हाला फक्त शेअर मार्केट, इक्विटी मार्केट, कमोडिटी, फ्युचर आणि करन्सी याबद्दल म्हणजे 5-4 मार्केट आम्ही पहिल्या कोर्समध्ये शिकवतो आणि ऑप्शनचा जो कोर्स आहे तो वेगळा कोर्स आहे. तो माझा असा सल्ला राहील की नवीन लोकांनी बिगनर लोकांनी ऑप्शन मार्केटकडे 2-3 वर्षाच्या अनुभवाशिवाय तिकडे जाऊ नये, कारण तिथं कमी पैशामध्ये काम होतं म्हणून लोक ते करण्यासाठी उत्सुक असतात, पण अपुऱ्या ज्ञानामुळे भरपूर पैसा तिथं ते घालून बसतात. त्याचा एक व्यवस्थित कोर्स करावा लागतो आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये काम करावं असा माझा सल्ला सर्वांना आहे. पण आता हे एज्युकेशन आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि 4G इंटरनेट असल्यामुळे मुलं किंवा कोणी व्यक्ती सहज मोबाईल किंवा युट्यूब ओपन केलं की त्याला बरेचसे शेअर मार्केटचे क्लासेस दिसतात. मग ते शेअर मार्केटचे क्लासेस आणि तुम्ही शिकवणारे क्लासेस याच्यामध्ये तुम्हाला काय फरक पडतो आणि तुम्ही या माध्यमातून विद्यार्थ्यांना किंवा ते युट्यूबवर बघणारा किंवा इतर कोणत्याही सोर्सच्या माध्यमातून जे एज्युकेशन फ्रीमध्ये मिळवतात त्यांच्यामध्ये काय फरक आहे, तुम्ही त्या मुलांना अशा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगा? या शेअर मार्केटचं ज्ञान युट्यूबवर मिळवण्याचं प्रमाण कोरोना काळानंतर भरपूर वाढलं, कारण कोरोना काळामध्ये पूर्ण जग बंद होतं, आपल्याला बरेच दिवस घरामध्ये राहावं लागलं, त्याच्यामुळे युट्यूबवर बघून
इथं काम करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. YouTube वर का पाहून तुम्ही जर काम करणार असाल तर तुमचा जो तुम्ही जो व्हिडिओ पाहणार तो तुम्हाला कितपत त्या गोष्टी सांगतो आहे आणि त्या कशा पटवून देतो आहे तुम्हाला ते कशा पटताय याच्यावर ते पूर्णपणे अवलंबून असेल. परंतु युट्यूबवर ज्ञान देणारा कुठलाही व्यक्ती पूर्ण ज्ञान देत नाही. पहिली गोष्ट तो शेवटी युट्यूबचा व्हिडिओ संपताना असं एक वाक्य म्हणतो की आमचा असा असा कोर्स आहे आणि त्या कोर्सला तुम्ही जॉईन व्हा. आता शहरांमध्ये जे या कोर्सची फी आहे ही काही लाखांच्या घरात आहे, काही हजारो रुपये लागतात. ग्रामीण भागातल्या लोकांना मुलांना तिथं जाऊन राहावं लागतं, तो खर्च वेगळा आहे. म्हणून ही एक गोष्ट विचारात घेऊन मी माझा विचार पहिला असाच होता की एखाद्या बेळगाव सारख्या किंवा कोल्हापूर सारख्या शहरामध्ये जाऊन माझं सेंटर निर्माण करावं. पण मला असं वाटलं की आपल्या चंदगडातला जो भाग आहे, तालुका आहे, हा चंदगड जो भाग आहे हा ग्रामीण भाग आहे. या ग्रामीण भागातल्या लोकांना याचं पुरे परिपूर्ण अजून ज्ञान नाही आहे. तर आपल्या भागासाठी, मी पण चंदगड तालुक्यातलाच असल्यामुळे आपल्या भागातल्या लोकांना याचं ज्ञान देण्यासाठी, कारण आम्ही कुठल्याही प्रकारची गुंतवणूक स्वीकारत नाही, फक्त ती कशी करावी याचं एज्युकेशनल पर्पजसाठी शिकवतो. आम्ही एज्युकेशनल पर्पजसाठी आपण ज्ञान देतो, त्याच्यामुळे आपल्या तालुक्यातील लोकांना त्याचं ज्ञान व्हावं यासाठी मी कार्यरत होण्याचा प्रयत्न केला करतो आहे. पण युट्यूबवर बघून संपूर्ण ज्ञान तुम्हाला मिळणार नाही, त्याचं पूर्णपणे ज्ञान असल्याखेरीज तुम्ही कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये काम करू नका अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. चंदगड तालुक्याचा विस्तार पाहता चंदगड हे एका टोकाला आहे, अजून कोवा शिनोळे आणखी बरेचसे भाग आहेत की जेणेकरून ज्या त्या लोकांना इथपर्यंत येता येत नाही, चंदगडला येता येत नाही, अशा लोकांसाठी तुमचं भविष्यात काही नियोजन आहे का की आपलं कुठे शाखा करण्याचं वगैरे नियोजन आहे का याविषयी? काय त्याप्रमाणे तुमचं बरोबर आहे की चंदगड आपलं जे आहे हे एका टोकाला असल्यामुळं बऱ्याच लोकांना याच्यामध्ये ऑनलाईन करण्यापेक्षा ऑफलाईन करणं हे लोकांना जास्त रुचतं असं मला अनुभवलेलं आहे. बरेच लोक म्हणतात आता ऑनलाईन पण मी संध्याकाळची आमची बॅच सुरू आहे, ऑनलाईन पण बॅच आम्ही घेतो, परंतु मुंबई पुण्याचे लोक किंवा कोल्हापूरवरून सुद्धा माझ्या बॅचेसना जॉईन असतात. आपण त्यांना ते देतो की त्यांना इतर येणं शक्य नाही आहे. गेल्या काही महिन्यामध्ये तर माझ्याकडे रायगडवरून काही विद्यार्थी येऊन राहिले इथं सुट्टीच्या काळामध्ये, पण हे बऱ्याच सगळ्याच लोकांना शक्य नसतं. इथं मी बॅचेस घेतोच आहे, पण आमची रिसर्च टीम असेल किंवा आणखी माझे सोबत काम करणारे लोक असतील यांच्या मदतीने मी त्यांच्यासाठी ऑनलाईनचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून ज्यांना शक्यच नाही इथं येणं त्यांच्यासाठी आपली ऑनलाईनची बॅच असते संध्याकाळी. परंतु माझा आता माणस आहे की आपला जो चंदगड तालुक्याचा जो सेंटर पॉईंट आहे पाटणे फाटा आहे, या पाटणे फाट्याच्या ठिकाणी आपल्या स्वामी ट्रेडिंग शेअर मार्केट टेक्निकल स्टडीचं एक नवीन सेंटर उभा करण्याचा माझं एक स्वप्न आहे. चंदगडच्या सेंटर पॉईंटला माझं एखादी शाखा असावी आणि जेणेकरून आपल्या या चंदगडमधील भागांना त्याचं शास्त्रीय ज्ञान परिपूर्ण ज्ञान मिळेल. त्याबद्दल या मार्केटबद्दल बोलायचं झालं तर इथं मी मुद्दा उदाहरण देतो की हे ज्ञान ज्या ज्या लोकांना अगोदर मिळालं, म्हणजे उदाहरणार्थ मी सांगतो की MRF नावाच्या शेअरची किंमत 2003 साली फक्त 800 रुपये होती आणि ती आज 98,000 रुपयाला गेली होती गेल्या मार्चमध्ये. म्हणजे जवळजवळ फक्त 20 वर्षामध्ये 800 रुपयापासून ते 98,000 या MRFनं प्रवास केला. बजाज फायनान्स नावाचा जो शेअर्स आहे याची काही वर्षापूर्वी 100 रुपये 400 रुपये किंमत होती, आज त्याची प्राईस 17,000 रुपयापर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. म्हणजे ज्यांना याचं ज्ञान पूर्वीपासून होतं, ज्यांनी याच्यामध्ये गुंतवणूक केली, ते आज खूप प्रॉफिटमध्ये आहे किंवा त्यांनी खूप याच्यातून नफा मिळवलेला आहे. त्याच्यामुळं या मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलूया आणि एक चांगल्या प्रकारचं आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या घरातील मुलांना किंवा जो निवृत्त आहे त्या व्यक्तीला सुद्धा अगदी घरामध्ये बसून पैसे मिळवण्याचं एक साधन आहे. पण त्याच्याकडे तुम्हाला टेक्निकली बघणं गरजेचं आहे. फक्त एखादा युट्यूबचा व्हिडिओ पाहतो आणि त्याच्यावर काम करतो एवढ्या इतपतच हे सीमित राहणार नाही, याचा पूर्णपणे तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि नक्कीच मी ते ज्ञान तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. गवायस्वामी आज आपल्याला शेवटी सविस्तर ज्ञान दिलेले आहे. माझ्या माहिती तुम्हाला बऱ्याच प्रेक्षकांचं वाचकांचे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली असणार आहेत. आणखीन त्यांना प्रश्नांची उत्तर पाहिजे असेल तर सरांना त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊ शकता. सरांचा नंबर आम्ही खाली स्क्रीनवर दिलेला आहे, पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. सीएल न्यूजच्या सगळं आज सीएल न्यूज आमच्या त्यांनी स्वामी ट्रेडिंग अकॅडमीच्या प्रशिक्षण केंद्राला त्यांनी भेट दिली.
मी आपणा सर्वांना एवढं आश्वासन देतो की माझ्याकडे कोर्स केल्यानंतर किंवा माझ्याकडनं ज्ञान घेतल्यानंतर मी एवढं सिद्ध करून देईन लोकांना की हा जुगार नाहीये, हा सट्टा बाजार नाहीये, हे एक ज्ञान मिळवून करण्याचं ठिकाण आहे, ज्ञान मिळवून केला जाणारा एक व्यवसाय आहे. एवढं मात्र मी नक्की इथं तुम्हाला आश्वासन देतो की मी सिद्ध करून दाखवेन. आणि शेअर मार्केट आणि कुठल्याही आठवडी बाजार हा सारख्या पद्धतीने चालतो, त्याच्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच तुमचा बदलेल अशी मी आपण ग्वाही देतो. त्याचप्रमाणे आमच्या या आत्मशिक्षण केंद्राला सीएल न्यूजचे पत्रकार यांनी भेट दिली आणि माझ्याशी त्यांनी संवाद साधला, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि भविष्यात देखील तुम्ही असंच मला सहकार्य करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि मी इथं थांबतो.